नमस्कार, डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सरकारी शाळा क्रमांक 31 रामदेव गल्ली वडगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांच्याकडे बलिदान मास पाळण्याकरिता अडवणूक केली जात आहे अशी तक्रार विद्यार्थ्यांनी दिली आहे। त्यावर माधुरी जाधव पाटील यांनी विद्यार्थ्यांसमवेत श्री छत्रपती संभाजी महाराजांची घोषणा देत शाळेकडे धाव घेतली। श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवपुत्र श्री छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने कैद करून 30 दिवस त्यांच्यावरती जो अन्याय केलेला आहे, श्री संभाजी महाराजांनी अन्याय सहन करून मृत्यू स्वीकारून जे बलिदान दिले आहे त्यास कोणीही विसरू शकले नाही। त्याकरिता हिंदू धर्मामध्ये बलिदान मास हा पाळला जातो। हा बलिदान मास विद्यार्थी वर्गामध्ये खूप मोठ्या संख्येने पाळला जात आहे। त्याकरिता प्रत्येक विद्यार्थी केश कत्रंग करून मांसाहार न खाता, गोड पदार्थ न खाता, कपाळावर टिळा लावून हा मास पाळला जात आहे। त्याकरिता प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना समाजसेविका माधुरी जाधव पाटील आणि शिवप्रतिष्ठान यांच्या वतीने विनंती करत आहेत की विद्यार्थ्यांना बलिदान मास पाळण्याकरिता सहकार्य करावे। आम्ही धर्माचं आचरण केलो म्हणून आज पुढची पिढी बिन व्यसनी होऊ नये या दृष्टीने आम्ही चांगली गोष्ट आहे। चांगल्या मार्गाला जी मुलं जाणार आहेत त्यांना अडवून तुम्ही जर हे करत असाल तर याला उपयोग होणार नाही। बंद म्हणजे तुम्ही काय पाठवा आम्ही सांगा, मुलं काय पाठवा सांगा, बलिदान मास तुम्ही म्हणाला बलिदान संभाजी मास म्हणून माहिती म्हणजे बलिदान मास म्हणजे बलिदान मास हा पाळण्याकरिता आपल्या ज्या मुलं आहेत त्यांना 30 दिवस त्यांना बूट न घालण्याकरिता व टिळा लावण्याकरिता परवानगी द्यावी ही कळकळीची विनंती त्यांनी केली आहे।